काँग्रेसची नाराजी असण्याचं काही कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसशी एकजूट आहे आणि इथे जे रोहिणीताई कडसे यांना जी उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या पाठीशी काँग्रेस सक्षमपणे उभी राहील. आणि तुमचा जो प्रश्न आहे की काँग्रेस दिसत नाही आहे, आमचा विषय अंतर्गत आहे. ज्या दिवशी ताईंनी फॉर्म भरला त्या दिवशी ताईंची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती आणि पक्षाकडे मी सुद्धा मागणी केलेली असल्याने काँग्रेसच्या सर्व सहकाऱ्यांचं असं मत होतं की दादांनीही मागणी केलेली आहे आणि ताईंनीही मागणी केलेली आहे, परंतु ताईचे उमेदवारी जाहीर न होताच ताईंनी फॉर्म भरण्याचा मुहूर्त काढलेला होता. आम्ही त्यांना सांगितलं आमची जो तुमची आशय की माझी आशय जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमामध्ये येऊ शकणार नाही, आणि हे आमची म्हणणं रास्त असल्याने आम्ही त्यामध्ये गेलो नाही. आणि ताईंची त्याच दिवशी संध्याकाळी उमेदवारी जाहीर झाली, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. राहिला विषय की आमचा त्याच दिवशी ठराव झालेला होता की उमेदवारी जाहीर झाली की नंतर आपण एकत्र बसू आणि निर्णय घेऊ, आणि कालपर्यंत आमचे फॉर्म भरणे सुरू होते. काय झालं की ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्हाला 2 जागा काँग्रेसला जिल्ह्यामध्ये एक्स्ट्राच्या NCBT खात्यातल्या मिळाल्याने आमचे अमळनेरची आणि भुसावळच्या जागेसाठी आम्हाला तिथे मी निरीक्षक असल्याने आणि आमचे जिल्हाध्यक्षसुद्धा तिकडे अडकल्याने आम्ही तिकडच्या कामामध्ये लागलो, त्यामुळे इथे अजून आम्ही काही सहभागी झालेलो नाही, परंतु आमच्यात असे काही वाद किंवा हेवे दावे काही नाही आहे. आणि काल चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार यांनी फॉर्म भरताना असं त्यांच्या भाषणामध्ये वाक्य वापरलं की त्यांच्यासोबत काँग्रेस गेलेले नाही, परंतु आमचा तसा काही विषय नाही, आम्ही एकत्रच आहे. महायुतीच्या लोकांनी संभ्रम करण्याचा प्रयत्न करू नये. महाविकास आघाडी सक्षम आहेत. माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशाने आम्हाला सर्व एकत्र काम करण्याचे आदेश प्राप्त झालेले असल्याने आमची कोणतीही रोहिणीताईंच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत बाबत नाराजी नाही आहे. आम्ही आता हे सणासुदीचे दिवस आहे, 2-4 दिवस गेल्यानंतर आमची संयुक्त बैठक होईल. बैठक झाली की आम्ही एकजुटीनं ताईंच्यासोबत प्रचाराला निघू, त्याबद्दल कोणतेही साशंकता आमच्या मनामध्ये नाही. अजून आमचे ज्येष्ठ नेते येतील, तालुकाध्यक्षांचे बोदवड तालुकाध्यक्ष, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष, आमची संयुक्त बैठक होईल. बैठक झाल्यानंतर उमेदवाराची बैठक होईल त्यांच्यासोबत आणि आम्ही प्रचाराला सक्षमपणे बाहेर निघू. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट नाही आणि संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही एकजुटीनं ताईंना निवडून आणण्यासाठी किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सक्षमपणे काम करू एवढं तुम्हाला सांगतो. हे बघा, आपली एक संस्कृती आहे, मेलेल्या किंवा दिवंगत नेत्यांच्या बाबतीत आपले शब्द सांभाळून वापरले पाहिजे. आणि अजितदादा हे मोठं नेतृत्व आहे, त्यांच्या तोंडून असे शब्द आराबांसारख्या सभ्य माणसाच्या बाबतीत आणि कर्तृत्ववा माणसाच्या बाबतीत आणि एकनिष्ठ पवारसाहेबांच्या एका पदाधिकाऱ्याच्या बाबतीत काढणं चुकीचं आहे. दादांचं ते वाक्य 100% चुकीचं आहे असं मला वाटतं.